अजित पवार पक्षाचे जिल्हाध्यक्ष नाराज असून विदर्भातील या नाराज जिल्हाध्यक्षाची नागपुरात बैठक झाली. सत्तेत असूनही जिल्हाध्यक्षांना सरकारी समित्यावर स्थान नाही. तसंच जिल्हाध्यक्षांच्या पत्रांना मुख्यमंत्र्यांकडून केराची टोपली दाखवली जात असल्यानं काम होत नसल्याची तक्रार यावेळी करण्यात आली. तर या पार्श्वभूमीवर विदर्भातील काही जिल्हाध्यक्ष एकत्र येऊन विचारमंथन करणार असल्याचं सांगण्यात आलं. पाहतोय नाराज जिल्हाध्यक्षांची नागपुरात बैठक. सत्तेत असूनही काम होत नसल्याची तक्रार. मोठी बातमी आपण आताच्या क्षणाची पाहतो. यावेळी विदर्भातील नाराज जिल्हाध्यक्षांची बैठक ज्यावेळी झालेली आहे आणि सत्तेत असूनही काम होत नसल्याची त्यांची तक्रार आहे. त्या मंत्रिमंडळांकडे जेव्हा आम्ही कामं घेऊन जातो तेव्हा कामं सुद्धा होत नाहीत ही आमची खरी खंत आहे. कारण शेवटी कसं आहे की आम्ही जिल्हाध्यक्ष म्हणून काम करतोय, आम्हाला काम करत असताना आमची शेवटचा घटकापर्यंत ते काम घेऊन जाऊन कामं करून देण्याची ही जबाबदारी आमची. गेल्या 3-4-5 महिन्यामध्ये ज्या पद्धतीने जिल्हाध्यक्षाच्या पाठीशी पक्षांनी खंबीरपणे आणि स्थानिक नेत्यांनी सुद्धा खंबीरपणे उभं राहायला पाहिजे तशा प्रकारचं चित्र सध्या जिल्हाध्यक्षांमध्ये दिसून न राहिलं म्हणून जिल्हाध्यक्षांची ही खंत होती.